सध्या या पहिल्या टप्प्याचं उद्या लोकार्पण होत आहे. सिद्धार्थ त्याविषयी सांगत होते. पुढे जाऊया. उद्धव ठाकरेंनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. देशात खरंच लोकशाही आहे का आणि जर जीवघेणी लोकशाही असेल तर ती बदलायलाच हवी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तर उद्याच्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरूनही त्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी कर्नाटक मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी आणि मगच महामार्गाचं उद्घाटन करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. चंद्रकांत पाटील आणि राज्यपालांच्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवरायांचा अपमान आणि महिलांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करायला हवी. साहित्यिकांनी लेखणीतून त्यांची कानुघाळणी करत राहायला हवी असं उद्धव ठाकरे म्हणाले. जर पंतप्रधानांनी उद्या जरूर यावं, आम्हाला जरूर आमचे कान टोचावे, तुमचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, पण ते अधिकार तो दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अरेरावी जी सुरू आहे तिच्याबद्दल सुद्धा तुम्ही सणकून बोललंच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमची उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रश्नावरती भूमिकेची वाट बघतोय. हे रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत, पण एका मोठ्या रस्त्याचं तुम्ही उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता कर्नाटक महाराष्ट्रासाठी बंद करत असेल आणि बंद केलेला असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे ते पहिलं बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा. आणि स्वतः शिवसेना प्रमुख हे त्या सीमा प्रश्नासाठी 3 महिने तुरुंगात आले होते आणि शिवसेनेची आणि बाळासाहेबांची भूमिका ही पूर्णपणे स्पष्टपणाने बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. काल आपले खासदार जे शिवसेनेचे आहेत ते जाऊन अमित शहाला भेटून आले, पण मी येताना परत बातम्या बघत होतो, वाचत होतो, बोमई बोललेत अमित शहाला भेटून काय उपयोग नाहीये. म्हणजे एवढं तुम्ही तुमच्याच नेत्यांना आव्हान देणे एवढी तुमची मस्ती झाली? कोणाचा पाठिंबा आहे? जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय कायदा मंत्र्याला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या न्यायाने अगदी कोणी बोलला तरी तो त्यालाही तसाच लागला पाहिजे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार सुद्धा त्यांना पाहिजेत. मग राहिलं काय देशामध्ये? न्यायालय जे आहे ना ती यंत्रणा रद्दच करून टाका. पंतप्रधान जर का न्यायमूर्ती नेमणार असतील तर न्यायमूर्ती तरी नाटक कशाला ते नेमण्याचं नाटक तरी काय करतायत जे पंतप्रधान बोले सो कायदा. ही लोकशाही नाही असू शकत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज